पठ्ठेबापूरावांची ओळख काय सांगावी आपण बघतोच आहोत पठ्ठेबापूरावांनी समाजसुधारकाची भूमिका काय वेळेला किंवा त्या भूमिकेतनं वग लिहिले आद्य वग जो आहे तो हा पण प्रश्न विचारला जातो सांगली जिल्ह्यातील उमाजी उमाबाबाजी मांग सावळसकर उमा सावळसकरांचा सा मोहना बटाव हा आद्य वग मानला जातो याच्यावर विश्वनाथ शिंदेपासून अनेक अभ्यासाने लिहिलेला आहे पहा अठरा सत्तर किंवा पंच्याहत्तरच्या आसपास या डेटवर व्हेरिएशन होईल पण साधारणपणे नलगे आपल्याला सांगतात रोमा नलगे हा त्यावेळेचा आहे चंद्रावळीचा वग पण त्यांचा गाजला मग तिथं पठ्ठेबापुराज तर काय चर्चा करतो आपण तर मध्ये उत्कर्षाला चंद्रावळ ही जी परत सगळा आकृतीबंद होता हा सगळा वग होता परत यांनी रचला बाप्पोरावांनी पठ्ठेबापुरावांनी त्याला नवा साज दिला तो उत्कर्ष एकोणीसशे पा पाचपर्यंत जवळ पाच सहा वर्ष तो ते गात होते म्हणजे त्या परंपरेचा भाग म्हणून त्यामुळं उमाबाबाजी सावळसकर हे पण विचारलं जाऊ शकतं किंवा मोहना बटाव हे नाव विचारलं जाऊ शकतं त्याच्यावरचे प्रश्न आपण जुने बघितले तर नीतीमूल्य देणारे भुगनाट्य लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणजे नानिवडेकरांनी नंतर शाहीर नानिवडेकरांनी त्यांना नाव वाजलं अनेक लोकांनी त्यांना नाव वाजलं बुआबाजी कशी वाईट आहे जे सत्यश्री जलसे करायचे तशा प्रकारची कवनर रचली काकासाहेब गाडगाव म्हणजे नवी गाडगळ्यांनी त्यांना म्हटलेलं होते की महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं लावणी वाङ्मय समजा आपल्याला प्रश्न विचारला की पठ्ठ्याबापांबद्दल हे कोण म्हणतं किंवा काकासाहेब गाडगे यांनी कुणाबद्दल रोजगार काढलेत कशाही प्रकारे प्रश्न असेल पहा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे लावणी वाङ्मय नवी गाडगे पट्ट्याबापरावांच्या त्यावेळेस न्यायमूर्ती आहेत पहा दोघो विनोद न्यायमूर्ती विनोद यांनी असं म्हटलं की पट्ट्याबापराव कुलकर्णी यांचे लावणी मा लावणी वाङ्मय म्हणजे महाराष्ट्राचे एक भाग्यभूषण आहे ते त्यातले कळीचे शब्द तुम्ही लक्षात ठेवले काय अभिमान भाग्यभूषण न्यायमूर्ती विनोद त्यांना गानगंधर्व असं म्हणायला लागले बालगंधर्व हे गानगंधर्व आहेत नचिकेळकरांनी साहित्य सम्राट नचिकेळकरांनी त्यांना शीघ्रकवी कवी असं म्हणाला संगीतातले गाजलेले अभ्यास होते आबासाहेब मुजुमदार त्यांनी साक्ष दिले ते म्हणतात की यांनी दोन लाख लावणी रचलेली आहे केवढी गोष्ट आहे बा दोन लाख लावणी रचलेली आहे पठ्ठेबापरावांनी रचलेली जी आहे ते लहरी हैदर हा गाजलेला शाहू महारांच्या आश्रयाला त्यांनी असं म्हटलं ही धार्मिक आहे लवचिक आहे चरचरीत आणि चुरचुरीत अशी लावणी यांनी लिहिलेली आहे धार्मिक आहे चरचरीत सुरचुरीत लवचिक केशवराव जेदे असं म्हणतं केशवराव जेदे महत्त्वाचा नेता आहे महाराष्ट्रातला लोकरंजनातून लोकशिक्षणाकडे पठ्ठे वापराव आपल्याला नेतात लोकरंजनातून लोकशिक्षण विक्रू जोशी हे तमाशेचे अभ्यासक आहेत पा त्यांनी म्हणले की पठ्ठे वापरावांची गवळणीच्या रचना ही अत्यंत प्रभावी आहे कारण त्यात त्या ऋतूंची वर्णनं घ्यायचे त्या त्या ऋतूला काम करायचं जे आहे ते अशा या कलंदर मनस्वी कलावंताचा मोठा साठा महाराष्ट्राचा आहे मराठा जडगणनेमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे एक हजार सत्तेचाळीस रविवार पेठ पुणे शनिवारी सकाळी सहा वाजता बावीस बारा मृत्यू त्यांचा जो झालेला जो आहे पंचेचाळीसमधलं त्यांचं जीवन समाप्ती जी आहे त्यामुळं पठ्ठेबापुरावांवर वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं आहे पठ्ठेबापुरावांचं जीवन पठ्ठेबापुरावांची दृष्टी काय प्रकारची आहे आणि त्याच्यामध्ये ते जगले जे आहेत कोणत्या प्रकारची ज्याला आपल्याला म्हणता येईल की आपली महाराष्ट्राच्या जडगणनेमधली ही सगळी वाटचाल जी आहे ती कशी या विसाव्या कधल्या शाहिरानं आपल्याला घालून दिलेली होती आधुनिक दृष्टिकोन त्यांनी काय प्रकारचा स्वीकारला आणि त्याच्या मर्यादा पण काय होता या सगळ्या सकट आपण फट्टे वापरावं आपल्याला उपयुक्त असणार आहे आपल्या पूर्व परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये त्याची थोडक्यात आपण चर्चा केलेली आहे बा असेच महाराष्ट्राच्या जणगणनेत आणखी एखादा जे आपल्या सिलेबसमध्ये जोडलेले आहेत असे व्यक्ती घेऊन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाने जी चर्चा केलेली आहे त्यातल्या ज्या बुकलेट्स आहेत किंवा त्याच्यात आणखी ॲडिशन आहे त्याच्या आधारे आपण एखादा पुढचा असा सेगमेंट चालू करतो जसं पट्ट्याबाप्रमाणे चार भागामध्ये बघितले तशी चर्चा आपण ती याच्यामध्ये घेऊया आपल्या पुढच्या भागामध्ये